अंतराळ संशोधनात येत्या काही वर्षात स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे. स्पेसएक्सच्या एलन मस्क यांनी मंगळावर यान पाठवायची तयारी केली आहे, तर चीननं येत्या काही वर्षात चंद्रावर घर बांधण्याचा निश्चय केलाय. पाहूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. चीन बांधणार चंद्रावर मातीचं घर. चंद्राच्या स्पर्धेत चीन देणार अमेरिकेला मात. चंद्रावर वस्तीचं माणसाचं स्वप्न होणार पूर्ण. पृथ्वीवरचा वाढता भार लक्षात घेऊन भविष्यात चंद्र किंवा मंगळावर मानवी वस्ती करण्याचे वेध माणसाला अनेक दशकांपासून लागले. आता अमेरिकेनंतर चीन सुद्धा या ध्येयानं झपाटलाय. त्यासाठी चीननं एका महत्वाकांक्षी मिशनवर काम करायला सुरुवात केली आहे. चायना डेलीच्या दाव्यानुसार येत्या 5 वर्षात चंद्रावर घर बांधण्याची चीनची योजना आहे. चंद्राच्या मातीपासून विटा तयार करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्यासाठी 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे. चांग E8 या यानाला 2028 चंद्रावर पाठवण्याची योजना आहे. याआधी चीनच्या मानवरहित यानानं चंद्रावरून मातीचे नमुने आणले होते. 2013 चीननं चंद्रावर पहिलं लँडिंग केलं होतं. आता 2030 चंद्रावर अंतराळ यात्री पाठवण्याची चीनची योजना आहे. चंद्रावर वसाहत निर्माण करण्यासाठी चीननं कंबर कसली आहे. त्यासाठीची ब्लू प्रिंट चीननं तयार केली आहे. 2025 चांग E6 मिशन लॉन्च करून चंद्रावरच्या मातीचे नमुना गोळा केले जातील. 2026 चांग E7 मिशनमधनं चंद्रावरच्या खड्ड्यांमधलं पाणी आणि बर्फाचा शोध घेतला जाईल. 2028 चांग E8 मिशनच्या माध्यमातनं चंद्रावर बेस तयार केला जाईल. चांग E8 मिशनवर चंद्रावरच्या मातीचा वापर करून विटा तयार करण्याची कामगिरी सोपवली जाईल. त्यासाठी चंद्रावरच्याच संसाधनांचा वापर केला जाईल. अंतराळ मोहिमेत आघाडीवर असलेल्या अमेरिका चीनसह अनेक देशांना मात देण्यासाठी चीन सज्ज झालाय. त्यामुळे चंद्रावर मानवी वसाहतीचं स्वप्न पूर्ण करण्यात कोणता देश बाजी मारणार याकडे जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.